नमस्कार, राधा कृष्ण किचन मराठी मध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की आपण कोंबडीचे अंडे आणि कोंबड्या बाकीचं आणि म्हशीचं दूध किती पर्यंत विकतो त्याच्या किमती, तर पाहूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. पण त्याआधी पहिले फिनिश करूया आपली चहा, कारण चहाचा टाइम झालेला आहे आणि चहा पिल्याशिवाय एनर्जी येत नाही. कोण चहा लवर आहे बरं, ज्यांना चहा प्रेमी जे 5 वाजले की चहा पितात, आणि ते कमेंट्स मध्ये सांगायला बिलकुल विसरू नका बरं. आणि आता म्हशी धुवून काढायच्या आहेत आणि खालची जागा पण, तर आम्ही अशी नाली बनवलेली तिथं, तर असं धुतलं की सरळ पाणी खाली जातं खूप व्यवस्थित. आणि म्हणतात ना गोठा एकदम कोरडा राहायला पाहिजे, तर आमचं किती पाणी सांडव येतं त्यांना रोज धुवून काढतो, पण गोठा 5 मिनिटात वाळून जातो कारण कोरडा होऊन जातो तो. इथं बिलकुल पाणी थांबत नाही, नालीच तशी बनवलेली, उतारावरती येतो आणि उतार एवढाही नाही की म्हशीला प्रॉब्लेम आहे. घटाओ जब जब सांसें भरता हूँ तेरे दिल की गलियों से, मैं हर रोज गुजरता हूँ. हवा के जैसी चलती है तू, मैं रेत जैसा उड़ता हूँ. कौन तुझे यूं प्यार करेगा जैसे मैं करता हूँ. आणि म्हशीला इकडं कुटी करून टाकलेली आहेत, मस्त खातायत. आणि आमच्या कोंबड्या बघा, त्यांना येऊन कंपनी देतात, दोन्ही एकत्र खातात. किती गोड दृश्य दिसतं ना बरं. आता तरी ते बाकीचे तिकडे गेलेले आहेत, नाही तर सगळ्या खूप सगळ्या इकडे असतात, तर तेव्हा पण खूप छान वाटतं. गोठा स्वच्छ धुवून झालेला आहे आता, तर आपला कोटा पण साफसुथरा धुवून झालेला आहे. तर आपला प्रश्न काय होता तिथे येऊया वापस आपण, तर आपण असं ठरवलं होतं की आमच्याकडं कोंबड्यांच्या अंड्याचे भाव काय आणि दुधाचा भाव काय, बरोबर ना. आणि मग नंतर आता आपल्याला जाणून घ्यायची वेळ आलेली आहे, तर ती आम्ही गावरान अंडे 15 रुपयाला विकतो आणि दूध 70 रुपये लिटर, म्हशीचं दूध प्युअर दूध विकतो. इथं येऊन घेऊन जातात लोक, नाहीतर आम्ही त्यांना घरी पोच पण पाठवत असतो. तर जसं जमल ना, ज्याचा उकडा जसा असेल तसा फिक्स असतो. 70 रुपये लिटरनी दूध आणि 15 रुपयांनी अंडी. आणि कोंबडीचा भाव काय, तर कोंबडी जाती 800 रुपये ना आणि कोंबडा 1000 रुपये. म्हणजे इकडं पण जे म्हणतात ना लेडीज आणि जेंट्स फरक असतो, तर तो असा प्राण्यात पण आहेत. ओ गॉड, तर असंच बघा, कोंबड्यांचा भाव कमी आहे आणि कोंबड्याचा जास्त.
आणि तसंच बायकांना पण कमी दर्जा दिला जातो समाजामध्ये आणि घरामध्ये पण. पण आता ती परिस्थिती बदलत चालली, ही पुराण्या काळामधली होती, तर आता इक्वल इक्वल म्हणतात ना, खांद्याला खांदा लावून आजची स्त्री काम करते तर ती खोटं नाहीये, खरंच करतीये आणि सगळे काम आम्ही करू शकतो, काही शंका बिलकुल नाही. आणि ज्याला शंका असेल त्याने कमेंट्स मध्ये कळवा की बायकांना ही ही कामं येत नाही असं मला तरी वाटतं, कोणीच लिहिणार नाही. कारण आजची मुलगी, प्रत्येकाच्या घरामध्ये एक मुलगी असती, एक आई असती, एक ताई असती, एक बहीण असती, ह्या सगळ्या नात्यांना पूर्ण 100% न्याय देत असती बायका आम्ही. आणि आता तर नवरात्र आमचाच उत्सव येतोय लेडीजचा, तर देवीला पण तेवढीच मान्यता आहेत आणि ग्रहलक्ष्मी प्रत्येक घरामध्ये आहे, तर अशा सगळ्या गोष्टीमध्ये आता खूप मजा येणार आहे. कारण नवरात्रीची आम्ही खूप वाट बघून आहे, पित्तरपाठ संपला की नवरात्र आपलं दणक्यामध्ये सुरू होणार आहेत. आणि आमच्याकडं गरबा दांडिया पण खूप छान खेळल्या जातात. तुमच्या कोणाकोणाकडे खेळल्या जातात त्या आम्हाला कमेंट्स मध्ये सांगायला बिलकुल विसरू नका. आणि आमचं वगैरे बघा, आत्ताच सरून आलंय रे कू, तरी त्याला मन नाही भरत त्याचं, इकडं पण सुरू होते अजून चरायला, अजून होते आमच्याकडं पण ते मेले ते. आणि आमच्या कोंबड्या सध्या आरामात फिरतात आणि खूप मस्त वातावरण आहे आज आणि हवा पण खूप छान चाललेली, मी म्हणते ना खूप भारी हवा चालू आहेत. आणि ह्या मशीनसाठी ऊस आणलेला आहेत बघा, गाई म्हशी आणि कुट्टी मशीन मधनं कुट्टी काढून त्यांना खाऊ घालत असतो. आणि असा हा टनानी येतो आणि कोंबडीचा चारा हा किलोनी असतो, हा फरक असतो. आणि गाई म्हशीला जागा अशी गुंठ्यात लागते आणि कोंबडीला अशी खुरड्यात लागते, तर हा फरक आहे दोन्ही मधला. आणि तो फरक आपल्या भरून निघतो आणि दोन्हींमध्ये प्रॉफिट पण कमी जास्त. कृष्णा आज काय प्लॅन आहे, काय प्लॅन आहे आज, काय काम करतोय तू? काहीच नाही. आणि कुट्टी करायचं काम आमचं बरंच बाकी असतं, कारण एक ब्रेक घेऊन सुनी, कारण मशीनवर पण लोड येतो, कारण खूप जास्त कुट्टी असते आमची, तर पटापट कुट्टी काटवायची आहेत. आणि आता अंधार पण होत आलाय, कारण बराच वेळ लागतो सगळं एक एक काम आवरत आवरत, तर ऊस कालच रात्री आणलायत, तर आता पटकन कुट्टी करायचं पण काम सुरू आहे. आणि कुट्टी केलं ना बिलकुल चारा वाया जात नाही, चाऱ्याचं नियोजन होतं, तुमचा एक ना एक चारा त्यांच्या पोटात जात असतो, कारण बिलकुल इकडं तिकडं बिलकुल सांडत नाही तो. आणि असं जर टाकलं ना तुकडे करून सांगे तर अर्धाचा अर्धा चारा फेकला जातो, पण जेव्हा कुट्टी करून चारा टाकतो ना आपण त्यांना काढण्यासाठी, तर सगळा 100% चारा वापरण्यात येतो. आणि ते झाल्यानंतर त्यांचं आम्हाला पण ऊस फार आवडतो कृष्णाला आणि मला. आणि अजून एक आम्ही परत एक ऊस घेऊन आलो, आता कृष्णा मी बसून खाणार, कारण आता जवळपास आमचं सगळं काम आवरलेले आहेत आणि कृष्णाचा आणि माझा ऊस खायला मज्जा येते. कृष्णाला ऊस पण सोडला जातो मस्त, पहिले येत नव्हता त्याला फार त्रास द्यायचा, ते सोडून जाणी. आणि त्याला इतका ऊस आवडतो आता त्याला काहीच नाही, स्वतः सुरू असतो सगळं तोडता येतं, फोलता येतं, सोलत. आणि यामुळे त्याचे दात पण मजबूत झालेत, तर बघा काय मेहनत घेत असतो बाळ कृष्णा. क्या बात आहे कृष्णा, ताकद आहे त्याला अजून भारी वाटतो. तर ऊस खायला खूप भारी मजा येते, पण कृष्णा आमचा खूप एक्सपर्ट आहे आणि त्याला खूप आवडतो पण. आणि आजकालच्या मुलांना जास्त ऊस सोलता नाही येत पण खायला आवडतो, म्हणून ते काय करतात कृष्णा शॉर्टकट मारतात का नाही, काय रे रसच पितात. पण कृष्णा फार आवडीन खातो बरं का, पण त्याला चिवट्या चिवट्या करून द्यावा लागला का रे. बर कसा ऊस खातोय कसा आता हवा लागतो बघ, हे बघ पांचटे जास्त गोड नाही. काल आमचं वगारू हरवलं होतं बरं का कृष्णा, आजलो
त्यामुळे आज लवकर खूप अंधार पडायचा आतमध्येच घेऊन आलो. तर आज अगर लवकर पकडून आणलंय त्याला, कारण काल ते हरलं होतं. तर काल खूप घाबरलं होतं, आज हसून सांगतोय, पण काल सगळ्यांची धांदल उडाली होती, कारण आमचं काही छोटस वगैरे नाही, भरपूर मोठं आहेत बघा. आता पाणी पित आहेत, तरी पण त्याला घरी यायला 7 वाजलेत, कारण त्याला बांधायला जवळजवळ पकडायला जाणं लांब लांब पळतं, पण मोकळं कोणालाही हवं असतं ना. पण इतकं घाबरलो होतं आम्ही की बस, पण आज लवकर पकडू, याच्यानंतर जास्त याच्यात सोडणार नाही. तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनलवर पहिल्या वेळेस आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओ सोबत, तोपर्यंत राधे राधे. जुली, राणी, कृष्णा, काय चालू आहे तुमचं? ले आपात बसले, दिवसभर दमले वाटत. काय खातोय कृष्णा?